मी सहकारमर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांना वंदन करतो की मी विवेक स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की लवकरच अशा आशयाचा फ्लेक्स कोपरगावात झळकला असून या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा होत आहे. कालच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. 1 जुलै 2024 रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र कोपरगावात निकाल लागण्यापूर्वीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विजयाचे व विधानसभा परिषदेच्या सदस्यपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दलचे शुभेच्छा फ्लेक झळकताना दिसत आहे. शहरातील युवा नेते विवेक कोल्हे यांचे समर्थक स्वप्नील हरिश्चंद्र कडू यांनी शहरातील गुरुद्वारा रोड येथे लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. मी सहकारमर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांना वंदन करतो की मी विवेक स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की लवकर अशा आशयाचे फ्लेक्स त्यांनी लावले आहे. सदर फ्लेक्सची गावभर चर्चा होत आहे.